नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी भीमा गोरेगाव दगडफेक प्रकरणाची गंभीर दखल घेत या घटनेची न्यायालयीन चौकशी करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या हत्येच्या प्रकरणाची सीआयडी चौकशीही करण्यात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मृत तरुणाच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली समाज माध्यमातून अफवा पसरवण्यावरती कडक कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लोकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे जी ही संपूर्ण घटना या ठिकाणी झाली याच्या पाठीमागे कोण आहे किंवा कोण याला जाणीवपूर्वक अशी घटना करण्याचा प्रयत्न करताय याचा छडा लावण्याकरता माननीय उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातन याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे शिरूर तालुक्यातल्या दोन गटात झालेला वाद शांत झालेला असतानाच भीमा कोरेगाव इथं अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद चिघळला याचं पर्यवसन दगडफेक आणि जाळपोळीमध्ये झालं या घटनेचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले मुंबईतही चेंबूरसह ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाल्यानं जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला हार्बर मार्गावरच्या गोवंडी रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको झाल्यानंतर हार्बर रेल्वे मार्गावरील रेल वाहतूक बंद ठेवण्यात आली लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच शांतता राखावी असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी किंवा आहे मुंबई पोलिसांनीही लोकांनी संयम बाळगावा आणि तथ्य जाणून घेतल्याशिवाय समाज माध्यमांवरती मजकूर पसरवू नये असं आवाहन केलं आहे संरक्षित वन्य क्षेत्रातून स्वखुशीने स्थलांतरित होणाऱ्यांना बाजारभावाच्या चारपट जमीन मोबदला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे मुंबईत आज झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या वापर बदलाबाबतच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली पुण्यामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्प हा सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्प करा बांधा आर्थिक पुरवठा करा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करायलाही मंजुरी देण्यात आली शासनानं निश्चित केलेल्या दर करारानुसार औषधांसह अनुषांगिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला परवानगी द्यायचा निर्णयही आज घेण्यात आला संचालनालयाच्या दर करारांना मुदतवाढही देण्यात आली आहे तिहेरी तलाकवर बंदी आणणाऱ्या मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक दोन हजार सतरा मंजूर व्हावं यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांशी सरकार चर्चा करत आहे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आज संसद भवन परिसरामध्ये वार्ताहरांना ही माहिती दिली हे विधेयक राज्यसभेमध्ये आज किंवा उद्या मांडण्यात शक्यता त्यांनी व्यक्त केली लोकसभेत काँग्रेसनं या विधेयकात सुधारणा करायची मागणी केलेली नाही त्यामुळे राज्यसभेतही काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली तिहेरी तलाक संदर्भातलं विधेयक महिलांच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे असं सांगत त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडता कामा नये असं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितलं गेल्या आठवड्यामध्ये लोकसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा यावेळी नाकारण्यात आल्या विधेयकातल्या काही तरतुदींना हरकत घेत काँग्रेसने या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा व्यक्त केला तर काही पक्षांनी विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली या विधेयकाद्वारे तिहेरी तलाक अवैध ठरवण्यात येणार आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात येणार असल्यानं भारतीय वैद्यक संघटनेनं देशव्यापी बारा तासांचं काम बंद आंदोलन घेतलं आहे भारतीय वैद्यक संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर के, के अग्रवाल यांनी ही माहिती दिली राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक दोन हजार सतराचा निषेध करण्यासाठी भारतीय वैद्यक संघटनेनं तास ओपीडी सेवा बंद ठेवायची हाक दिली होती दरम्यान राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात येणार आहे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले काही घटक आणि विरोधकांसह काही राजकीय पक्षांनी हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं असं म्हटलं होतं त्याला सरकारनं मान्यता दिल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत दिली मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवा कायदा लवकरात लवकर आणायचा असल्यानं या समितीनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आपला अहवाल सादर करावा असे निर्देश लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी द्यावेत अशी विनंतीही अनंतकुमार यांनी केली त्यावर संमती दर्शवत हा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करायचे निर्देश लोकसभा अध्यक्षांनी दिले चीनच्या सरहद्दीवरती कमांडो म्हणून कार्यरत असताना शहीद झालेले मेजर प्रसाद गणेश महाडिक यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा पार्थिव देह त्यांच्या पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या विरार इथल्या राहत्या घरी आणण्यात आला मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यातल्या कुटगिरी गावचे सुपुत्र असलेले महाडिक दारुखान्याचं तापमान तपासत असताना अचानक स्फोट होऊन मृत्युमुखी पडले होते हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार